उत्तर महाराष्ट्रात बैल बाजारासाठी सर्वात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या तळोद्याच्या कालिका माता यात्रेत आतापर्यंत 800 हून अधिक बैलांची खरेदी विक्री झाली आहे. कालिका यात्रोत्सवानिमित्त तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या या बैल बाजारात खरेदी विक्रीसाठी जवळपास 1200 बैल दाखल झाले आहेत. यातून 800 बैलांच्या विक्रीतून बाजाराने 3 दिवसात 1 कोटींचा टप्पा गाठला आहे. या बैल बाजारात उत्तर महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातून शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात बैल खरेदीसाठी दाखल होत असतात. गेली 2 वर्षे या बाजारावर कोरोनाचे सावट होते. यंदा मात्र आता यात्रा भरल्याने बाजार देखील मोठ्या प्रमाणात भरला आहे. बैल बाजारात 3 दिवसातच 1 कोटींचा टप्पा गाठला असून आणखीन 8 दिवस बैल बाजार चालणार असून जवळपास 5 ते 6 कोटींची उलाढालीची शक्यता वर्तवली जात आहे अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे. शालापादाप्रमाणे दरवर्षी कालिका मातेच्या नावाने अक्षय तृतीयेला तळोद्याची भर यात्रा भरते. ही यात्रा गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारी अशी यात्रा आहे. अनेक भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात आणि त्याच यात्रेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती तळोद्याच्या मार्फत बैल बाजार मोठ्या प्रमाणात भरविला जातो. तळोद्याचा हा बैल बाजार उत्तर महाराष्ट्रात 1 नंबरचा बैल बाजार आहे. दरवर्षी अक्षय तृतीया यात्रेमध्ये कोट्यवधी रुपयाची उलाढाल या ठिकाणी होत असते. आतापर्यंत 500 ते 600 बैलांची आज खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे. अजून सुद्धा 8 दिवस ही यात्रा या तळोद्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट कमिटीच्या प्रांगणामध्ये भरली जाईल आणि सगळ्यात जास्त म्हणजे यात्रेबरोबरच तळोद्याचा बैल बाजार हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. फाटवण मोठे 40 गाव पासून जळगाव पासून सगळे उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील लोक व्यापारी या बैल बाजाराला येत असतात, त्यामुळे या बाजाराचे महत्व वाढलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.